उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंनी जे काही पाप केलं असेल ते फेडायचे काम आता उद्धव ठाकरेवर आलेत पण उद्या जर आदित्य ठाकरे सुद्धा तेच करणार असेल तर राजकारण कुठे शरद पवारांनी ज्या काही चुका केल्या त्यांच्या प्रायशी जर त्यांना भोगावं लागत असेल पण अजित पवार पाठीची शपथ घेत असेल तर त्याला काय करणार काँग्रेस घराणेशाहीच्या बुरुजाखाली आजपर्यंत राजकारण करत आले सुद्धा वेटिंगवर जर आमदार खासदार मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना राहावं लागत असेल सगळ्याच राजकीय पक्षांनी हे प्रस्थापित जे धनदांडगे असतात निवडणुकीमध्ये ते निवडून येतील म्हणून त्यांना संधी दिली जाते पक्षाच्या बऱ्याच ज्यावेळेस इच्छुक उमेदवारांच्या बैठका असतात त्याच्यामध्ये सुद्धा ज्याच्याकडे जास्त संपत्ती असते जो निवडून येऊ शकतो पैशाच्या जोरावर त्यालाच तिकीट दिलं जातं आणि प्रस्थापित झाल्यानंतर किंवा पैशाची मस्ती असल्यानंतर हे कसे पक्ष बदलतात हे आपण सध्या शिवसेनेची जी वाताहात होते त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं येतो सध्या हीच परिस्थिती मागच्या आत्ताच्या विधानसभेच्या वेळेस ही राष्ट्रवादीवर होती जेवढे घराने घराणेशाहीमध्ये किंवा त्या त्या घरामध्येच दोन दोन तीन तीन चार चार टर्म विधानसभा असते राज्य राज्यसभा किंवा लोकसभा असते हेच लोक आमदार बायको नवरा मुलगा याच्या व्यतिरिक्त राजकारण होत नाही मला असं वाटतं की राजकारणाचा काही ट्रेंड बदलला पाहिजे ठीक आहे प्रस्थापित व्यवस्था ही पैशावर जरी असली तरी निष्ठावान किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न मग त्या ठिकाणी सोडवणारा प्रत्येक गोष्टीसाठी हक्काचा आवाज म्हणून लढणाऱ्या सर्वसामान्य माणसांना राजकीय पक्षांनी आता इथून पुढच्या काळात संधी दिली पाहिजे कारण सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा टॅलेंट असतं तो सुद्धा कर्तृत्व सिद्ध करू शकतो मग ते कुठल्याही क्षेत्रातले असू द्या झोपडपट्टीतले असू दे किंवा ग्रामीण भागातले असू द्या गरीब कुटुंबातल्या असू द्या किंवा राबणाऱ्या झटणाऱ्या कुटुंबातल्या असू द्या ज्याच्यावर कधीच कुठल्या राजकीय पुढाऱ्याचा हात नाही अशी माणसं सुद्धा राजकारणामध्ये समाजकारणामध्ये यशस्वी होऊ शकतात फक्त त्यांना संधीची गरज आहे शिवसेनेचा जर सुरुवातीचा काळ पाहिला तर सर्वसामान्य माणसांना मोठं मां केलं त्यांनीच शिवसेना जिवंत ठेवली जे कालपरवा आले कुठल्याही पक्षातले संघटनेतले कालपरवा आलेले माणसं ती पक्ष संघटनाच कुणाच्या तरी दावणीला बांधतात विकतात आणि गरज संपली की सोडून दुसरीकडे जातात म्हणजे काल परवाचा राष्ट्रवादीतला उद्दय सामंत आज सेनेत होता मगाशी शिंदे गटात गेला तो अब्दुल सत्तार आता धर्म बदलतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली कारण हिंदुत्वासाठी शिंदेंनी बंड केलं त्याच्यामध्ये आता म अब्दुल सत्तार आता अतुल होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे हे जे प्रस्थापित म लोकांचं घाणेरडं राजकारण आहे हे नेत्यांच्या तर म डोक्याचे डोकेदुखी असतेच परंतु सेकंड थर्ड फोर्थ टीममधले जे कार्यकर्ते असतात सतरंजी टाकणारी एक गँग असते त्या गँगला कधीच राजकारणाची चव चाखायला मिळत नाही जे हुजरीगरी करतात त्यांनाच त्या ठिकाणी संधी मिळतात तर ह्या हा ट्रेंड बदलला गेला पाहिजे जसं काही काही चित्रपटांमधून पुस्तकांमधून किंवा वेगळ्या वेगळ्या जुन्या घडलेल्या घटनांमधून एक गोष्ट लक्षात येते की जेवढी सामान्य माणसं प्रामाणिक असतात निष्ठावंत असतात किंवा शब्द पाळणारे असतात ही सामान्य माणसंच आयुष्यभर टिकून राहतात पांढरे शुभ्र कपडे घालणारे किंवा पांढऱ्या शुभ्र कपड्याची चकाकी जिवंत ठेवण्यासाठी दुसऱ्या बाजूला व्यवस्था उद्ध्वस्त करणारी जी माणसं असतात ती फक्त दलबदलूपणा करतात आणि ही व्यवस्था आपल्याला कदाचित बदलावी लागते किंवा लागणार हे राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना का वाटत नाही जर तो वनगा नावाचा माणूस भाजपनं बाप मेला तरी तिकीट दिलं नाही सेनेने त्याला तिकीट दिलं तो निवडून आला तो सुद्धा सालागद्दार त्या बंडखोराच्या टीममध्ये गेला म्हणजे ही राजकारणाची परिस्थिती उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंनी जे काही पाप केलं असेल ते फेडायचे काम आता उद्धव ठाकरेवर आलेत पण उद्या जर आदित्य ठाकरे सुद्धा तेच करणार असेल तर राजकारण कुठं जाणार राज शरद पवारांनी ज्या काही चुका केल्या त्यांच्या प्रायश्चित जर त्यांना भोगावं लागत असेल पण अजित पवार पहाटेची शपथ घेत असेल तर त्याला काय करणार काँग्रेस घराणेशाहीच्या बुरजाखाली आजपर्यंत राजकारण करत आले तिथं सुद्धा वेटिंगवर जर आमदार खासदार मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना राहावं लागत असेल तर शिवसेनेची काय काँग्रेसची काय वाताहत झाली शिवसेनेनी पाहिली संपूर्ण महाराष्ट्र पाहिली आज काँग्रेस कौंग्रे, सुद्धा आली त्याच बाजूला भाजपसारखा कर्मट आणि संघाच्या विचाराचा पक्ष कायम विरोधात राहिला तरी परंतु संघ आणि संघटनात्मक शक्तीच्या जोरावर त्यांनी गाव पातळीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक ठिकाणी पाय रोवण्याचा प्रयत्न केला जे काही का मेरिटमधले चेहरे आहेत जे काही म मार्केटमधले चेहरे आहेत ते सगळे ताब्यात घेतले त्यांच्या घरातला पैसा बाहेर काढला आणि सत्तेच्या जोरावर पैशाच्या जोरावर सत्ता हस्तगत केली आणि देशाचे मालक झाले परंतु ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तेही उद्या पाय उतार होतील कुणाचा तरी एखादाचा चमत्कार घडतो एखादा नरेंद्र मोदी जन्माला यावा लागतो आणि मग तो, तो सत्तेवर दोन दोन टर्म राहतो सध्याच्या काळात जिथं की काँग्रेसची देशामध्ये एक लहर होती ती सुद्धा संपण्याचं काम असतं त्याच्यामुळं सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून भाजपने जर आदिवासी महिलेला तिकडं राष्ट्रपती पदावर बसवलं असेल तर त्याच्या अगोदर रामनाथ कोविंदांना सुद्धा बसवलं असेल आदिवासी एक फार मोठा समूह गावगाड्यातला त्यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला इतर बहुजन समाज ताब्यात घेतल्यावर लढणारी माणसं सोबत घेतली आणि ते संघर्ष करत राहिले आणि सत्तेवर आले आयडियालॉजी काही असू द्या पण ही व्यवस्था ताब्यात घेण्याचं काम सुद्धा ही लोक करतात चक्र फिरतात व्यवस्था फिरते माणूस तिथंच राहतो माणूस निष्ठावंत म्हणून जगतो संघासारख्या आयडियोलॉजी मध्ये पिढ्यान पिढ्या घालवणारी माणसं आहेत अविवाहित राहून घरदार सोडून त्यांचा विचारधारा काही असू द्या त्या विचाराशी प्रामाणिक राहणारी माणसं आहेत ती निष्ठावंत असतात ही व्यवस्था इतर पक्ष का घेत नाही दुर्दैव असं आहे की आर एस एस फक्त भाजपमध्ये नाही तर काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये सगळ्यात जास्त आहे सेनेमध्ये थोडाफार आहे कारण की पुरोगामीचा भुरका पांघरलेली माणसंसुद्धा जास्त घातक आहेत संघापेक्षा ही जी व्यवस्था आहे ती बदलणं गरजेचं आहे म्हणून राजकीय पक्षांनी सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून जर संधी दिली तर प्रस्थापितांचं राजकारण संपेल असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद जय जाऊ जय भीम जय शिवराय